मंडळी बिग बॉस मराठी 3 मध्ये झळकलेला अभिनेता आविष्कार दारवेकर हा अभिनयामुळे कमी आणि त्याच्या पर्सनल लाईफमुळे ज्यादा चर्चेत असतो। आताही काही अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे आविष्कार दारवेकर हा पुन्हा चर्चेत आलाय। खरं म्हणजे तो आता पुन्हा वादात सापडलाय, त्याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले। मंडळी आविष्कार दारवेकर यांनी आता दुसरं लग्न केल्याचं समजतंय। खरं तर त्याचं हे दुसरं लग्न आहे की तिसरं लग्न यावरही प्रश्न आहेत। त्याने सोशल मीडियावरती शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्याच्यासोबत दिसत असलेली ही महिला त्याची पत्नी असल्याचं म्हटलं जातंय, पण याबद्दल आविष्कारने अजून कोणताही खुलासा केलेला नाहीये। मात्र नुकतंच अजून एक महिला समोर आली, याबद्दल लोकसत्ता या न्यूज संस्थेने अशी माहिती दिली की या महिलेने ती आविष्कारची पत्नी असल्याचे म्हणत आविष्कारवर फसवणुकीचे तसेच इतरही काही गंभीर आरोप केले। तिच्या या आरोपांवरून आविष्कारने आता तिसरे लग्न केल्याचं दिसतंय। स्मिता सावंत उर्फ अवनी अर्षभ असं या महिलेचं नाव आहे। ती आविष्कारची पत्नी असल्याचा दावा तिने केलाय। तसेच फेसबुकवर पोस्ट करत तिने आविष्कार आणि तिचा लग्नातील एक फोटोही पोस्ट केलाय। यात आविष्कार हा तिला मंगळसूत्र घालत असल्याचे दिसतोय। स्मिताने या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, नमस्कार, मी अवनी उर्फ स्मिता, आविष्कारची बायको। आम्हाला 5 वर्षाचा एक मुलगा आहे। आविष्कारने मला ठरवून पूर्णपणे फसवलं आहे। आमचा घटस्फोट झालेला नसताना त्याने या मुलीशी लग्न केलं आहे, तेही मला कळू न देता। त्या मुलीच्या घरचे मला ओळखत होते, मी त्यांच्या घरी देखील जाऊन आले होते, तरी देखील त्या मुलीच्या आणि याच्या घरच्यांनी यांचं गुपचूप घरातच लग्न लावून दिलं आहे। याने आणि याच्या घरच्यांनी मला पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या लुटलं आहे, माझे सगळे दागिने विकले, माझ्या नावावर खूप कर्ज करून ठेवलेत, माझ्या आईवडिलांचे पैसे हवे तसे वापरले आणि आता याच्याकडे पैसे मागितले तर त्याने मला सांगितलं की कोर्टात जाऊन माग। त्याच्या घरी गेले तेव्हा मला हातापाया पडायला लावलं, तरच पैसे देईन म्हणाला। त्या मुलीला विचारलं असता ती मलाच उलट बोलायला लागली, मारायला धावून आले अंगावर। अशा प्रकारचा गंभीर आरोप अवनी उर्फ स्मिताने आविष्कारवर केलाय। म्हणूनच आविष्कार दारवेकर हा पुन्हा एकदा त्याच्या पर्सनल लाईफमुळे वादात सापडलाय। मंडळी, यापूर्वी आविष्कार हा त्याच्या पहिल्या लग्नामुळे वादात सापडला होता। तुम्हाला ठाऊकच असेल की बिग बॉस मराठी 3 मध्ये झळकलेली स्नेहा वाघ ही अभिनेत्री आविष्कार दारवेकरची पहिली पत्नी होती। अभिनेत्री स्नेहा वाघ ही 19 वर्ष वयाची असतानाच तिचे आविष्कार सोबत लग्न झाले होते, पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला। त्यावेळी स्नेहाने आविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे अनेक गंभीर आरोप केले होते आणि त्याचा खुलासाही तिने बिग बॉस मराठी 3 मध्ये केला होता। या पहिल्या लग्नातून घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता आविष्कार दारवेकर हा अचानक अभिनय क्षेत्रापासून गायबच झाला होता, पण मागील वर्षी बिग बॉस मराठी 3 मध्ये त्याची एंट्री झाली आणि आता यावर्षी तो पुन्हा एकदा त्याच्या लग्नामुळे वादात सापडलाय। त्याच्या लग्नामुळे आणि त्याच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे अनेक प्रश्नही निर्माण होत आहेत। ते म्हणजे आतापर्यंत खरंच आविष्कार दारवेकरने किती लग्न केलेत, 2 की 3? तसेच त्याच्यावर आरोप करणारी स्मिता ही खरंच त्याची पत्नी आहे का? आणि असेल तर याबद्दल आविष्कार दारवेकरने अजून कोणताही खुलासा का केला नाही? तसेच स्मिताने त्याच्यावर केलेले फसवणुकीचे आरोप हे खरे आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आविष्कार दारवेकरने द्यायला हवी। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।